वेक्टर हा टॉपिक चालू करत आहोत, लक्षात घ्या. आणि वेक्टर टॉपिकमधील महत्त्वाचे थेरम आपण बघणार आहे सुरुवातीला, जे दोन थेरम आहेत. आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण या थेरमवरची एक्झाम्पल घेणार आहोत. कारण एक्झाममध्ये लक्षात घ्या, एकतर हे थेरम येऊ शकतं किंवा त्याच्यावरती आधारित तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात 3 मार्कसाठी. त्यामुळे हे दोन्ही पण करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि दोन्ही पण सोपं आहे, फक्त तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, एवढंच करायचं आहे, बाकी काय नाही. ठीक आहे, मग आता बघा, हे थेरम आहे इंटरनल डिव्हिजनचं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता थेरम बघा काय दिलं आहे त्यांनी, किंवा असंच तुम्हाला विचारणार ते पेपरमध्ये पण. ठीक आहे, मग आता बघा काय दिलं आहे त्यांनी, की इफ ए बार बी बार अँड आर बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ द पॉईंट्स ए बी अँड आर रिस्पेक्टिवली अँड आर डिवाइड द लाईन सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो एम एस टू एन. ओके, अँड देन प्रूव दॅट म्हणून हा फॉर्म्युला सांगितला. म्हणजे ए बी ही लाईन आहे, त्या ए बी या लाईनला आर काय करतं आहे सांगा, डिवाईड करतं इंटरनली. ठीक आहे, कुठल्या रेशोमध्ये डिवाईड करतं आहे, तर ते एम एस टू एन या रेशोमध्ये डिवाईड करतं आहे. म्हणजे एम आणि एन हे काय आहेत, रेशो आहेत. बरं, आता हे डिवाईड करतं आहे, ठीक आहे. आपल्याला इथं काय करायचे आहेत, पोझिशन वेक्टर्स घ्यायचे आहेत. पोझिशन वेक्टर आपण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन घेतो. मग मी इथं काय करतो आहे बघा, मी इथे एक पॉईंट घेतो ओरिजिनचा, ठीक आहे. आणि मी या पॉईंटला काय करणार आहे, एपासून जॉईन करणार, मी बीपासून जॉईन करणार, लक्षात घ्या. म्हणजे मी थोडक्यात तयार काय करणार आहे, ट्रायंगल तयार करणार, लक्षात घ्या इथं. ठीक आहे, आता हे समजून घ्या जरा, ट्रायंगल सरळ असणार आहे. आणि आरला पण मी काय करतो, जॉईन करतो. ठीक आहे, आता इंटरनल डिव्हिजनसाठी लक्षात घ्या, ए आर आणि आर बी, किंवा असं म्हणत आर बी, या दोघांचे पण डायरेक्शन कसे असणार आहे, सेम असणार आहे इंटरनल डिव्हिजनसाठी. ठीक आहे, ओके, मग आता समजून घ्यायचं काय इथं. तर इथं पॉईंट कोणता आहे सांगा, ओ. कोणता पॉईंट आहे, ओ. मग आता इथं लिहित असताना किंवा सुरुवात करत असताना पहिल्यांदा तुम्ही काढणार डायग्रॅम, ट्रायंगल काढणार. ठीक आहे, ए आरचे आणि आर बीचे डायरेक्शन कसे दाखवणार, सेम एम एस टू एनमध्ये इंटरनल डिवाईड करत आहे. ठीक आहे, ओके, मग इथं लिहित असताना पहिल्यांदा लिहायचं, लेट ए आर आणि बी हे 3 पॉईंट माहीत आहेत, म्हणजे पोझिशन वेक्टर्स काय असणार आहेत, लेट ए बार बी बार अँड आर बार बी द काय सांगा, पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बी अँड आर रिस्पेक्टिवली, किंवा असं म्हणूयात, पोझिशन वेक्टर्स विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, पोझिशन वेक्टर्स विथ रिस्पेक्ट टू काय सांगा, ओरिजिन. म्हणजे ए बार बी बार आर बार बी द पोझिशन वेक्टर्स ऑफ ए बी आर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग आता इथं आपण काय करू शकतो बघा, इथं असं लिहू शकतो, इथं आपण ए आर लिहिता, ए आर बार, ए आर बार म्हणजे आर बार मायनस ए बार. ठीक आहे, आर बार मायनस ए बार. त्यानंतर आर बी बार, आर बी बार, बघा मी काय करतोय, ए पासून आरकडे येतोय, ॲरो बघा इथं, ॲरो असा असणार आहे, ए आर बार आर बी बार, जसा ॲरो आहे त्या पद्धतीने आपण घेतोय. मग आर बी बार म्हणजे थोडक्यात बी बार मायनस आर बार असणार ना. ठीक आहे, मग आता इथे काय करणार बघा, तर इथं आपण यातलंच बघून लिहायचं, काय लिहिणार सांगा, तर आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो एम एस टू एन. मग आहे तसंच लिहिणार मी सेंटेन्स इथं, देअरफोर आर डिवाइड्स सेगमेंट ए बी कसं सांगा, इंटरनली इन द रेशो एम एस टू एन. म्हणजे आर जो पॉईंट आहे तो ए बीला इंटरनली डिवाइड करतो एम एस टू एन या रेशोमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे, ओके. आता याच्या पुढे काय करायचं, तर याच्या पुढे आपण रेशो घ्यायचा, ए आर बार अपॉन आर बी बार इक्वल्स टू एम अपॉन एन घेतला रेशो. आता यानंतर लक्षात घ्या, ए आरची आणि आर बीची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. मग आपण इथं लिहिणार, मेन्शन करायचं ते, कारण त्या डायरेक्शनवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन डिपेंड आहेत, वेक्टर आहे, त्यामुळे डायरेक्शन खूप महत्त्वाचे आहे. मग आपण इथं काय करणार, तर लिहित असताना असं लिहायचं, देअरफोर ए आर बार अँड आर बी बार आर इन सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शन. हे कसे सांगा, सेम डायरेक्शनमध्ये. मग सेम डायरेक्शनमध्ये असतील तर हा जो काय रेशो येणार आहे तो रेशो पॉझिटिव्ह येणार आहे. आता हेच जर अपोजिट डायरेक्शन असतं तर इथला रेशो एक कोणता तरी निगेटिव्ह आला असता. ठीक आहे, मग ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. मग मी काय लिहिणार इथं बघा, तर ए आर बार अपॉन आर बी बार इक्वल्स टू एम अपॉन एन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एन इन टू ए आर बार, एम इन टू आर बी बार. ए आर बार म्हणजे काय, तर ए आर बार म्हणजे आर बार मायनस ए बार, म्हणजे एन मी बार ठेवतो, आर बार मायनस ए बार लिहितो, इक्वल्स टू एम.
आर बी बार म्हणजे काय, आर बी बार म्हणजे बी बार मायनस आर बार, मग मी इथं लिहितो बी बार मायनस आर बार, ठीक आहे. आता एन न मल्टीप्लाय करा आतमध्ये, एन इंटू आर बार मायनस एन इंटू ए बार इक्वल्स टू एम न मल्टीप्लाय करा, एम इंटू बी बार मायनस एम इंटू आर बार. आर बारच्या सगळ्या टर्म्स एका साईडला घ्या का, कारण आपल्याला आर बार इक्वल्स टू फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे आर बारला एका साईडला घेतलं पाहिजे ना, आणि ज्यामध्ये आर बार नाही आहे ते एका साईडला न्या. मग आपण असं करूयात, एन इंटू आर बार मायनस एम आर बार आहे ते इकडं आणा, प्लस एम आर बार होणार आहे, मायनस एन ए बार आहे पलीकडे गेल्यानंतर ते प्लस एन ए बार होणार, ऑलरेडी या साईडला आहे एम बी बार, हे मायनस तर होणार प्लस एन ए बार. आणि आता या दोघांच्यामधून तुम्ही काय करू शकता, आर बार कॉमन काढू शकता, आज शिल्लक राहणार आहे एम प्लस एन, इथं मात्र काय कॉमन काढू शकत नाही, एम बी बार प्लस एन ए बार तसंच ठेवा. आणि आर बार जर तुम्हाला पाहिजे असेल तर एम प्लस एन जे काय ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटनं तुम्हाला याला डिवाईड केलं पाहिजे. मग आता डिवाईड करणार आपण, मग आर बार बरोबर काय येणार आहे, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन, हे झालं प्रूफ. याच फॉर्म्युल्यावरती तुम्हाला तीन मार्कला न्यूमरिकल विचारलं जातं, इंटरनल एक्सटर्नल म्हणून, ठीक आहे. ते न्यूमरिकल पण आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे, या लेक्चरला तुम्हाला फक्त थेरम व्यवस्थित करायचे आहेत. थेरम किती सोपं आहे बघा बरं, फक्त तुम्हाला डायग्राम माहिती पाहिजे. डायग्राममध्ये काय बघितलं आपण, तीन पॉईंट बघितले, कुठले तीन पॉईंट, ए आर बी बरोबर, ते तीन पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स घेतले बरोबर, ए बार आर बार आणि बी बार. त्यानंतर काय केलं, जशी डायरेक्शन आहे त्या पद्धतीनं आपण पोझिशन वेक्टरप्रमाणे काय केलं, वेक्टर लिहिले, ए आर बार म्हणजे आर बार मायनस ए बार, आर बार मायनस बी बार म्हणजे आर बी बार म्हणजे बी बार मायनस आर बार. आता इथं लिहिलेलं त्यांनी काय लिहिलेलं, आर डिवाइड करते सेगमेंट ए बीला इंटरनली, त्या पद्धतीनं आपण रेशो घेतला. त्यानंतर चेक केलं आपण की ए आर आणि आर बीचे डायरेक्शन काय आहे, सेम आहे, म्हणून ते इथं काय घेतलं आपण, पॉझिटिव्ह रेशो घेतला. डिफरंट असतं तर निगेटिव्ह घेतला असता. मग आता याच्या पुढे काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजे इथून खाली कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याची व्हॅल्यू पुट केली, याची व्हॅल्यू पुट केली, आर बार एका साईडला घेतलं ज्यामध्ये आर बार नाही ते एका साईडला घेतलं, आणि मग तुम्हाला इथं प्रूफ मिळाले आर बार इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. खूप महत्त्वाचा थेरम आहे, अतिशय सोपं आहे, फॉर्म्युला पार्ट पाहिजे आपल्याला, कारण फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, ठीक आहे. मग एक काम करा, हे पूर्ण थेरम, ठीक आहे, हे पूर्ण थेरम व्यवस्थित लिहून घ्या. असंच थेरम तुम्हाला एक्सटर्नल डिव्हिजनचं पण आहे, ते आता याच्यानंतर आपण बघूयात. आता आपण नेक्स्ट थेरम बघतोय, ठीक आहे. हे थेरम तुम्हाला असं वाटेल की पहिल्या थेरमप्रमाणेच आहे, सेम तसंच आहे, फक्त याच्यामध्ये एकच बदल आहे, फक्त इंटरनलच्या जागी एक्सटर्नल केलं आहे आपण. पूर्ण क्वेश्चन पण तोच आहे, सेगमेंट बघा, आर डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो एम एस टू एन, एक्सटर्नल डिव्हिजनचं थेरम आहे. देन प्रूव दॅट आर बार इक्वल्स टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन, हे प्रूव करायचं. डायग्राममध्ये फक्त बदल काय, डायग्राममध्ये बदल असा आहे की आर जो आहे पोझिशन वेक्टर तो काय करतो, डिवाइड करतो एक्सटर्नली ए बीला. त्यामुळे बदल काय काय झाला आहे बघा बरं, तर ए आर, ठीक आहे, तो एमचा म्हणजे एम डिवाइड करतं त्याला, आणि आर बीला एन डिवाइड करतं, म्हणजे याचा रेशो एन आहे, ए आरचा रेशो एम आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. मग आता इथं लिहित असताना आपण कसं लिहिणार आहे, डायग्राम व्यवस्थित काढायची, डायग्रामला चांग मार्क येत लक्षात घ्या. त्यानंतर लेट ए बार बी बार आर बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ ए बी आर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, लिहिलं. याच्या पुढे लिहित असताना आपण लिहिणार आता काय सांगायला लिहिणार, तर ए आर बार ॲरो बघा कुठे, ए आर बार, ठीक आहे, काय सांगा, मग आर बार मायनस ए बार, त्यानंतर काय सांगा, आर बी बार म्हणजे बी बार मायनस आर बार येणार इथं, क्लिअर, ओके. यानंतर काय लिहायचं, यानंतर तुम्हाला आठवत असेल पहिल्या थेरममधील, तर आर डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो एम एस टू एन, म्हणजे काय, तर आर काय करतंय, आर डिवाइड्स लाईन सेगमेंट, ठीक आहे, कसं डिवाइड करत आहे, एक्सटर्नली इन द रेशो एम एस टू एन. एम एस टू एनमध्ये काय करते, एक्सटर्नली डिवाइड करते यार. मग आता इथं कसं लिहिणार, लिहित असताना तर बघा, जे इथं दिसतंय तेच इथं लिहायचं आहे, ए आर बार अपॉन आर बी बार इक्वल्स टू एम अपॉन एन, इथंपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. आता यानंतर लक्षात घ्या आपण काय करणार आहे, तर त्या डायग्रॅममध्ये ए आर आणि आर बी यांचे ॲरो चेक करायचे. ॲरो कसे आहेत, एकमेकाला अपोजिट आहेत, इंटरनल डिव्हिजनला सेम होते,
आता इथं कसे आहेत, एकमेकाच्या अपोजिट आहेत. अपोजिटचा अर्थ तर तिथं काय असणारे रेशोमध्ये निगेटिव्ह साईन येणार, लक्षात घ्या. मग आता इथं लिहित असताना कसं लिहिणार, तर ए आर बार अँड आर बी बार आर इन अपोजिट डायरेक्शन. बघा, लिहित असताना आपण कसं लिहिणार आहे, ए आर बार अँड आर बी बार आर इन कसं सांगा, अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन हे कसे आहेत एकमेकाला अपोजिट डायरेक्शनला आहेत. मग ए आर बार अपॉन आर बी बार इक्वल्स टू मायनस एम अपॉन एन येणार इथं, मायनस एम अपॉन एन. तर मायनस साईन कुठून आलं, अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून मायनस साईन आलं इथे. जर सेम डायरेक्शन असतं तर पॉझिटिव्ह साईन आलं असतं, क्लिअर. आता यानंतर इथून पुढे आपले आहे त्या स्टेप्स लक्षात घ्या. काय सांगा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्यानंतर कॅल्क्युलेशनचा पार्ट, बाकी खूप सोपं आहे, लक्ष द्या. एन इंटू ए आर बार इक्वल्स टू मायनस एम इंटू आर बी बार, ठीक आहे. एन इंटू ए आर बार म्हणजे आर बार मायनस ए बार इक्वल्स टू मायनस एम इन ब्रॅकेट बी बार मायनस आर बार, बरोबर आहे, ठीक आहे. एन ना मल्टिप्लाय करा आतमध्ये, एन इंटू आर बार मायनस एन इंटू ए बार इक्वल्स टू मायनस एम ना मल्टिप्लाय करत असताना साईन बघायचे व्यवस्थित. सांगा मायनस एम इंटू बी काय येणार, सांगा इथं मायनस एम बी बार मायनस ऑफ मायनस प्लस एम आर बार, क्लिअर, ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे की आर बारच्या टर्म्स एका साईडला घेतो आपण आणि ज्याच्यामध्ये आर बार नाही त्या टर्म्स एका साईडला. मग मी काय करतो, हे जे एन आर बार आहे मी ते पलीकडे नेतो. असं का, कारण आपल्याला फॉर्म्युलामध्ये काय पाहिजे बघा बरं, एम मायनस एन पाहिजे ना. मग जर तुम्ही एम इकडं आणलं तर ते एम निगेटिव्ह होणार आहे, आपल्याला एम पॉझिटिव्ह पाहिजे फॉर्म्युल्याप्रमाणे. मग आपण एम आर बार तिथंच ठेवायचं, एन आर बार पलीकडे न्यायचं. मग जर एन आर बार पलीकडे नेलं तर हे मायनस एम बी बार आहे ते तुम्हाला या साईडला आणून पॉझिटिव्ह केलं पाहिजे, समजतंय. म्हणजे इथं काय करणार बघा, एम बी बार मायनस एन ए बार इक्वल्स टू एम आर बार मायनस एन आर बार, याच्यातून काय कॉमन निघतंय का, नाही. मग ते हे तसंच ठेवा, एम बी बार तसंच ठेवा, मायनस एन ए बार इक्वल्स टू या दोघांच्या मधून आर बार कॉमन काढा, राहणार आतमध्ये एम मायनस एन, क्लिअर, ठीक आहे. मग आता यानंतर काय करायचं आहे, आर बारची व्हॅल्यू काढायची असेल तर एम मायनस एन ब्रॅकेटने डिवाईड करा याला, म्हणजे एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन इक्वल्स टू आर बार, आपला फॉर्म्युला प्रूव झाला, एक्सटर्नल डिव्हिजन, ठीक आहे. मग आता या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या, आपण दोन थेरम घेतलेत. आता या दोन थेरमवरती किंवा दोन या फॉर्म्युल्यावरती असं म्हणा की पूर्णपणे काय सांगा, एक्झाम्पल्स डिपेंड आहेत आणि तीन तीन मार्कचे एक्झाम्पल आहेत. काय करायचं त्यामध्ये, ॲडिशन तर करायचे फक्त, बाकी काही करायचं नाही. मग तुम्हाला वेक्टरची ॲडिशन करता आली पाहिजे त्यासाठी फक्त, ठीक आहे. मग आता हे दोन्ही पण थेरम व्यवस्थित लिहून घ्या. या थेरममध्ये महत्त्वाचं काय असेल तर डायग्राम आहे. इंटरनलची डायग्राम तुम्हाला लक्षात असली पाहिजे, एक्सटर्नलची डायग्राममध्ये चूक झाली की थेरम चुकणार आहे पूर्णपणे. डायग्राम चुकीचे काढले आणि थेरम पूर्ण बरोबर लिहिलं आहे, झिरो मार्क, अजिबात मार्क मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यासाठी डायग्राम परफेक्ट पाहिजे, बाकी हे सोपंच आहे. हे एक ते दोन वेळा तुम्ही लिहून काढलं तरी परफेक्ट लक्षात राहणार आहे. त्याचबरोबर फॉर्म्युला आपल्याला परफेक्ट करायचं आहे, ठीक आहे. या पद्धतीने वेक्टरचे तुम्हाला अजून व्हिडिओ मिळत राहतील, लक्षात घ्या, आणि टाईप वाईज व्हिडिओ मिळत राहतील, ठीक आहे. मग लक्षात घ्या, याचप्रमाणे अजून काय, तर सगळे थेरम पण आपण घेतलेले आहेत जे मॅथ्समध्ये आय एम पी आहेत, महत्त्वाचे आहेत, ज्याचं वेटेज 14 मार्क्स आहे, लक्षात घ्या, जे येतच एक्झाममध्ये, असे थेरम पण सगळे आपण कवर केलेले आहेत. त्या सगळ्यांची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लाईन प्लेन पण शॉर्टमध्ये क्विक रिव्हिजन आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत, ठीक आहे. बघितले नसतील तर ते नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.